नमस्कार, मी नेहा। आता पाहूयात सविस्तर घडामोडी। स्फोटक टक्कर होऊन दोन कार हवेत उडाल्या। मुंबईतील एक्सप्रेस वेवर सहा जणांचा भीषण मृत्यू। कल्याणमध्ये एकीकडे स्मार्ट सिटीचा गाजावाजा तर दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त। बजेटमध्ये एवढा योजनांचा पाऊस झाला की मुख्यमंत्री यांना स्वतःलाच माहिती नाही ते पुढे कसं घेऊन जायचं, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। पुण्यात माऊलींच्या पालखींची वेगवेगळ्या फुलांनी सजावट। 30 वर्षापासून भालेकर कुटुंबांकडे पालखी सजावटीचा मान। मुंबईमध्ये धारवीकरांचा विकास होतो की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे, आदित्य ठाकरे। धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मनपा व भूमिगत गटारी विरोधात उग्र आंदोलन। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजले, पुरातन मंदिराचे रूप अधिकच खुललेले। शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या अडचणीत वाढ, 307 गुन्हा प्रकरणी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे गजाड। आळंदीमध्ये लाखो भाविक उपस्थित, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी सांगितले कसा असेल बंदोबस्त। महाविकास आघाडीला मत देणे म्हणजे मोदी सरकारची योजना बंद करणे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य। लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर विधानभवन परिसरात मुख्यमंत्र्यांना काही महिलांकडून बांधण्यात आली राखी। बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले 30 रुग्ण डेंग्यूचे तर 12 चिकनगुनियाचे रुग्ण। ड्रग्जमुळे आम्ही तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही, एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य। देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत जेवढा निधी मिळाला नव्हता तेवढा निधी हा एकनाथ शिंदेच्या काळात मिळाला, अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका, फक्त देशोन्नती न्यूज वर